लेट्स अप दिवसभरातील घडामोडी पॉवर्ड बाय मगरपट्टा सिटी ग्रुप. महायुतीच्या जागा वाटपाचा फायनल आकडा समोर. भाजप 148, शिंदे गटाला 85, तर अजित पवार गटाला 51 जागा. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची 5वी यादी जाहीर. माढ्यातून अभिजित पाटील तर पंढरपुरातून अनिल सावंतांना उमेदवारी. सिंचन घोटाळ्याच्या चौकशीच्या फाईलवर आर आर पाटलांची सही, ती फडणवीसांनी दाखवली. अजितदादांचा मोठा गौप्यस्फोट. तुम्ही जर आम्हाला आडवे आले तर आम्ही सुद्धा तुम्हाला आडवं आल्याशिवाय राहणार नाही. सत्यजित तांबेंचा सुजय विखेंना इशारा. भाजपसाठी शेवटपर्यंत प्रयत्न केला पण संगमनेरची जागा शिंदे गटाला गेली. सुजय विखे यांनी उमेदवारी न मिळण्याचं कारण सांगितलं. अजित पवार यांचा भाजपला धक्का. मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून नवाब मलिकांना उमेदवारी जाहीर. भरसभेत चष्मा काढून डोळे पुसले. शरद पवारांकडून अजित पवारांची नक्कल. व्हिडिओ तुफान व्हायरल. मला एकदा तरी गृहमंत्रीपद द्या असं कित्येकदा माझ्या नेत्यांना सांगायचो. अजित पवारांचा सांगलीच्या सभेत गौप्यस्फोट. वडगाव शिरीत बंडखोरी रोखली. महायुतीचा धर्म पाळायचा आहे, फडणवीसांचा फोन आल्यानं निवडणुकीतून माघार. जगदीश मुळीकांचं स्पष्टीकरण. नांदेडच्या उत्तर विधानसभा मतदारसंघात वाहनातून 1 कोटी रुपयांची रोकड जप्त. पोलिसांकडून चौकशी सुरू.